ठाकरे असतील तर मी बाळासाहेबांनी घडवलेला राऊत असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्राची भाषा घणेरडी करणारा संपादक अशा शब्दात राज ठाकरेंनी काल राऊतांवर टीका केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी राऊतांना इशारा सुद्धा दिला होता. या संपूर्ण महाराष्ट्राची सगळी अख्खी भाषा घाणेरडी करून टाकणार एक भिकार संपादक इकडे राहतो. त्यांना वाटत तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हणलं. त्यांना वाटत शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना, तुम दो मारोगे हम चार मारेंगे, आमचं तर तोंड सुटलं ना. त्याला कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ समजू नये. यांनी निवडणूक आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे, फर्मेशनचं स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाही तर ईडीची तलवार आहे वर. माझं बरंचसं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे, राज ठाकरे यांनाही माहीत आहे. त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं आणि काय बोलायचं ह्याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील ते मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे. आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेलं आहे. कोणती भाषा वापरायची, इम्पोर्टेड माल म्हणायचा, महिलांना शिव्या द्यायचा, हे काय सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे का तुमचं? तुम्ही कोणत्या महिलांना किती आवर्च भाषेमध्ये बोलताय ते. बाळासाहेब असते ना तर खरंच त्यांना त्यांची जागा दाखवली असते. सकाळी लोकांचे दिवस खराब करणारा माणूस म्हणजे उबाटाचा प्रवक्ता.